कडलक इन्वेस्टमेंट, मेडिक्लेम इन्शुरन्स, टर्म लाइफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील विश्वसनीय नाव म्हणजेच कडलक इन्वेस्टमेंट संगमनेर, ठिकाण S5 दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल हॉटेल पंचवटी गौरव शेजारी संगमनेर, 9452585786 आणि 9452840886। नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। दररोज हजारोंच्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत। जिल्ह्यामधील शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल सध्या फुल झाली आहेत। शासनानं लॉकडाऊन केलाय, मात्र त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही। उलट कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चाललाय। सरकारनं एकतर पूर्णपणे लॉकडाऊन करावा, अन्यथा करूच नये असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। लॉकडाऊन जर असेल तर स्ट्रिक्टच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही। जर त्याच्यानी होणार असेल तर लॉकडाऊनला आपण एक्सेप्ट केलेलंच आहे, पण तरी पण कमी होत नाही। त्याचं कारण आता आपण नाही शोधू शकत, हा प्रॉब्लेम फार मोठा आहे। आता आम्ही आज माझी 7वी चक्कर आहे, इंजेक्शन वॅक्सिन भेटतच नाही, आता काय करणार सांगा। आणि आम्हाला तर सांगितलं ज्यांचं दुकान आहे त्यांना वॅक्सिनेशन कंपल्सरी आहे, तरच दुकान उघडायचं, करणार काय आता पुढे बोला। आम्ही तर काही नाही करू शकतो, आपण बसलो घरी। कडक हवा असेल तर कडक करा, नाही तर करू नका। जर करू नाही वाढतच येत तर मग नाही करून काय फायदा। आज आपण म्हणतो की लॉकडाऊन केलंय म्हणे, पण छोटे छोटे लोक दुकानं उघडून थोडा वेळ बसत आहेत काहीतरी, कारण ज्यांची रोजी रोटीच आहे त्याच्यावर की बाबा दिवसभर काहीतरी कमवलं तरच त्यांना संध्याकाळी खायला मिळेल, आणि तशा लोकांचे खूप जास्त हाल होत आहेत। तर त्या हिशोबाने तुम्ही तसं लॉकडाऊन ठेवा ना, म्हणजे तुम्ही अल्टरनेट डे द्या किंवा असं काहीतरी लहान छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी काहीतरी असे नियोजन करा की ज्यांच्यामुळे त्यांची उपासमार होणार नाही, ज्या हातावरचे पोट आहेत त्यांचे, त्यांच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या। करा, नक्की करा लॉकडाऊन, कारण हे गरजेचंच आहे, पण त्या गोष्टींकडे पण थोडंसं लक्ष प्रशासनाने पण दिलं पाहिजे। कारण काय होतं, मोठ्या मोठ्या लोकांना सोडलं जातं आणि लहानांवरतीच लाठीचार्ज होतो, हे नको व्हायला। बस एवढंच मला म्हणायचं आहे, आणि जे तुम्ही कराल ते सगळ्यांनाच मान्य राहणारच शेवटी, कडक लॉकडाऊन ठेवलं तर, पण त्या हिशोबाने पण थोडासा प्रयत्नही करा की ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय किंवा त्यांच्या घरात चूल पेटत नाही आहेत अशा लोकांचा थोडासा विचार करायला पाहिजे। लॉकडाऊन हा हवा आहे, पण तो संचारबंदी जसे पाहिजे तशी नाही आहे। पूर्णपणे संचारबंदी असेल तरच नगरमधील रुग्णांची संख्या कमी होईल आणि संपूर्ण नगरभर हे नगर जिल्हाभर रुग्णसंख्या कमी होईल। मुंबईपेक्षा नगरमध्ये जास्त रुग्ण सापडत आहेत, पुण्यापेक्षा ही असे नगर हे मोठमोठ्या सिटीपेक्षा नगरमध्ये रुग्ण जास्त सापडत आहेत। लक्षात असे घेतले पाहिजे की ते 3T म्हणतात ना, त्या गोष्टीचं अंमलबजावणी पूर्णपणे व्हायला पाहिजे नगर जिल्ह्यात, तरच ह्या लॉकडाऊनचा उपयोग आहे। अन्यथा दुकाने बंद ठेवावी, फक्त एवढाच उद्देश होईल साध्य, बाकी काही साध्य होणार नाही। रुग्णसंख्या ही कंटिन्यू वाढत राहील आणि नगर हे बंदच राहील, फक्त असं होईल। तसं न करता नगरमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन ह्या पद्धतीचा राबवला गेला पाहिजे, कारण ही नगरची लोकसंख्या ही 50 लाख आहे, नगर जिल्ह्याची लोकसंख्या पूर्ण 50 लाख आहे आणि नगर जिल्ह्याची नगर शहराची लोकसंख्या ही 5-7 लाखच्या दरम्यान आहे। ह्या गोष्टी अशा गोष्टी कव्हर नाही केल्या तर मग प्रशासनाचं अपयश आहे पूर्णपणे असं म्हणावं लागेल, कारण प्रशासन फक्त तात्पुरती चक्कर मारून जाते आणि कारवाई अशा प्रकारची ढिल्लेपणाची कारवाई होते, त्यामुळे काही लॉकडाऊनचा उद्देश साध्य होत नाही। लॉकडाऊन पाहिजे, पण उद्देश जे आहे ना तो साध्य होत नाही। जिल्ह्यामध्ये 1,83,171 इतकी कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे। रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 86.85% इतकं असून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येमध्ये आज 4,059 वाढ झाली आहे, तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 27,865 इतकी झाली आहे आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,83,171 इतकी आहे। आजपर्यंत 2,338 जणांचा कोरोनानं बळी गेलाय, तर जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 2,13,374 इतकी झाली आहे। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।